अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगावतर्फे शिक्षकांसाठी 2 दिवसीय वैज्ञानिक दृष्टिकोन शिबिराचे मराठी विद्यानिकेतन शाळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती बेळगावचे अध्यक्ष ॲडव्होकेट राम आपटे, दमशी मंडळाचे सचिव सुभाष ओवळकर, विक्रम पाटील, शंकरराव पाटील, विश्वास शिंदे, सुनील स्वामी, सुजाता म्हेत्रे, कृष्णा स्वाती, पी जी पाटील उपस्थित होते. यावेळी बोलताना आनंद मेनसे यांनी आज आपला समाज शिकला तरीही अंधश्रद्धा मात्र कमी झालेल्या नाहीत, उलट शिक्षितांकडूनच अंधश्रद्धांना खतपाणी घालण्याचे काम सुरू आहे. अंधश्रद्धेच्या विळख्यात आपला समाज सापडला आहे, त्यांची पिळवणूक करण्याचे काम सुरू आहे. त्यांना त्या पिळवणुकीतून बाहेर काढण्यासाठी या अंधश्रद्धा कशा पसरवल्या जातात याची माहिती करून देणे गरजेचे असल्याचे मत प्राचार्य आनंद मेनसे यांनी व्यक्त केले. अंधश्रद्धेच्या विळख्यात हा समाज सापडलेला असल्यामुळे त्यांचं शोषण मोठ्या प्रमाणावरती होत आहे. विशेषतः जे गरीब आहेत त्यांचं शोषण अधिक होत आहे आणि या सर्वांची या शोषणातून मुक्तता व्हावी असं एक व्यापक ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही चळवळ सुरू झाली आहे. फक्त बारामती असं एवढा पुरतं हे काम मर्यादित नाही आहे. एक चांगला निकोप समाज निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे आणि आपले प्रयत्न सुरू आहे. आम्ही असं मानत आलो की हे काम जर गतिमान व्हायचं असेल, वेगानं पुढे जायचं असेल, तर हे काम शिक्षकच चांगल्या प्रकारे करू शकतो. शिक्षक हा समाजामधला असा एक घटक आहे की ज्याचा संबंध विद्यार्थ्यांशी येतो, विशेषतः जे संस्कारक्षम वय असतं, माध्यमिक शाळातले असेल किंवा कॉलेजमधलं, अशा मुलांच्या संपर्कामध्ये हा शिक्षक असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांची संख्या ही तशी बऱ्यापैकी वाढत असल्यामुळे जर हे काम शिक्षकांच्या पुढाकारानं झालं तर ते चांगल्या प्रकारे होऊ शकेल अशी आमची धारणा. यावेळी सुनील स्वामी यांनी समजून घेऊया वास्तव, सुजाता म्हेत्रे यांनी काय आहे वैज्ञानिक दृष्टिकोन, तर कृष्णात संत उपक्रमातून वैज्ञानिक दृष्टिकोन कसा या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखविली. प्रारंभी शंकर चौगुले यांनी सर्वांचे स्वागत केले, तर प्राध्यापक अशोक अलगोंडी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.